एकच असे नेते आहेत, सर्व नेते खाते पिते असतील, पण आमचे नेते सर्वांना विचारत होते भगवंत काय झालं, त्याला म्हणतात काय करतो. जूनच्या 2 तारखेला साहेबांचा वाढदिवस असतो, त्यानिमित्त एक मेसेज तयार केला आणि साहेब गर्वाने सांगावं वाटतो इथे असणारे सर्व कलावंतांनी तो मेसेज फॉरवर्ड करून आम्हाला 1.5 लाख रुपये ऑनलाईन जमा केले आणि ते पण साहेबांच्या वाढदिवसा दिवशी. हे सर्व कार्यकर्ते एकत्र झाले, त्याच्यामध्ये इथे असणारे लोक देखील आहेत. मला वाटतं भगत साहेब आहेत, आमचे किरण सक्पा आहेत, भाई जोशी आहे, मंगेश जाधव आहे, आणि आमचे चालुक्य साहेब आहेत. अनेक गायक होते, परंतु ते गायक सर्वांना आपल्या आपल्या गायकांना देत होते, पण या कोकणांनी सर्वांच्या घरी पोहोचवलं. विशेष 25,000 रिपब्लिकन सेनेकडून साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ज्येष्ठ गायिका आमची देवी सुषमा देवी तिच्या घरी जाऊन दिले. मित्रांनो, अनेक लोक लोकांना जातात, परंतु साहेब आज आले, त्यांनीच या संघटनेचं 10 वर्षापूर्वी ओपनिंग केलंय आणि आज साहेब इथे बसले. परंतु ह्यांच्या पाठीमध्ये ताकद असणारे देखील लोक पाहिजे. आम्ही फक्त भाषण करते असतो तर फायदा नाही, परंतु आता सम्यक कला संस्था आणि रजिस्टर आमची बहुजन इतवट संस्था काय करते या सर्वांनी सांगितलं. कोकण रत्न आम्हाला द्यायला आमची जर मेहनत असेल तर अजून मेहनत केली पाहिजे. तर साहेब इथे 1 घंटा देत आहे, तुम्ही कलावंतांना देखील मोर्चा असो, संघटनेचं काम असो की साहेबांच्या पंचायत समितीला असो, एकच नेता करणार आहेत आनंदराव आंबेडकर, बाकी कोण झालेच नाही. आता आम्हाला एवढीच आधार आहे ते कलावंतांना देखील आणि सर्व समाजाला देखील. आपल्याला जर करायचं आहे तर आपल्या पाठीशी उद्योजक अशोकजी कावळे साहेब सारखे आहेत. पहिले सभापती झाले तेव्हा पूर्ण 1.25 लाखाचा कार्यक्रम संदेश उमपता माझ्या दादांनी डोनेशन दिला आणि तो कार्यक्रम आम्ही साहेबांच्या आधिपत्याखाली 1200 लोक उपस्थित होते. मित्रांनो, या कलेला देखील कोकणातल्या सर्वांना आदर आहे, तेच आदर ठेवून आपण आंबेडकर चळवळीला आंबेडकर भवन पंचायत समिती राजघराणा पंचायत आमचं दादरचं चेतभूमी हेच आमचं स्थान आहे. भीमा तुझ्या मताचे आम्ही जरूर 4 असतील 5, ते 5 माझी फॅमिली आज आजारी आहे, बिस्तर मिसळ असताना मी आलो, पण माझे खरोखर संघटनेवर प्रेम करणारे हे माझे 5 माझ्या सगळ्यात आले. हे 5 घेऊन समाजाचं काम करा, आनंदराव साहेबांचं काम करा, पंचायतचं काम करा, हेच बोलतो. इथे सांगतो जय भीम नमोदर.